मी संबोधन साळवे, आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। पाहूयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राळेगण सिद्धी इथे एक दिवसीय माहिती अधिकार कायदा कार्यकर्ता शाळेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, त्याग व अपमान पचवण्याची सहनशीलता ही पंचसूत्री कार्यकर्त्यांमध्ये असली पाहिजे, तसेच त्यांनी निस्वार्थी काम करावे असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले। रावसाहेब रहोकले व प्रवीण खुबे हे सातत्याने शिक्षकांचे प्रश्न सोडवत आहेत, तेव्हा प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्हा परिषदेमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बरोबर बैठक घेणार असल्याची ग्वाही आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुका शिक्षक परिषद व रहोकले प्रणित गुरुमावली मंडळाच्या पारनेर येथील त्रैवार्षिक अधिवेशनाप्रसंगी दिली। पारनेर तालुक्यातील पळवे येथील विक्रांत विलास पळसकर या विद्यार्थ्याने पहिल्याच प्रयत्नात अवघड समजली जाणारी सीए ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे। अथक परिश्रम असतील तर खडतर वाटही शक्य होतात असे मत विक्रांत पळसकर यांनी व्यक्त केले। पारनेर तालुक्यातील जवळे येथील आरोग्य उपकेंद्र तसेच जवळे बसस्थानक परिसरात रविवारी बालकांना पोलिओ लसीकरण करण्यात आले। येथील ज्येष्ठ नागरिक रंगनाथ हरिभाऊ पठारे यांच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस पाजून या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला। आर्थिक वर्ष अखेरच्या पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनीने वसुलीचे कठोर धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला असून वीज बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे। वीज वितरणाच्या या भूमिकेवर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी धोत्रे यांनी आक्षेप घेतला असून वीज पुरवठा खंडित केला तर टिकोरे मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। पारनेर तालुक्यातील निघोजच्या सरपंचपदी सुधामती कवार की चित्रा वराळ यापैकी कोणाची वर्णी लागणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे। की ऐनवेळी एखादे नवेच नाव पुढे येणार याबाबत तर्क वितर्क सुरू आहे। कोणत्याही गटाला स्पष्ट बहुमत नसल्याने काही सदस्य सहलीवर गेले आहेत। या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा।